नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राइब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा। नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आणि बाहेर खूप पाऊस चालू आहे आणि बरेच 4-5 दिवस झालं वातावरण खूप थंड आहे आणि त्या थंडीच्या वातावरणामुळे मला बऱ्याच प्रकारे सर्दी झालेली आहे। तर एक आपला घरगुती उपाय जो असतो की आपण सर्दी घालवण्यासाठी करत असतो, तर त्याच्यामध्ये एक हळदीचं दूध येतं। आपण हळदीचं दूध सर्दी कमी करण्यासाठी करत असतो आणि मी अशाच प्रकारे हळदीचं दूध केलेलं आहे, कारण मला पण सर्दी खूप झाली, त्याच्यामुळं हळदीच्या दुधाचे बरेचसे फायदे असतात। हळदीच्या दुधाचे बरेचसे फायदे म्हणजे की आपले हाडं मजबूत होतात। आपल्याला जर सांधीवाताचा त्रास असेल तर सांधीवाचा त्राससुद्धा हळदीच्या दुधातून कमी होतो, तर हळदीच्या दुधातून कमी होतो। आणि दुसरं म्हणजे आपलं लिव्हर खराब असेल ते पण बऱ्याचशा प्रकारे लिव्हर साफ करण्याचं काम हळदीचं दूध करतं। त्याच्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती डार्क फोड आणि काळे चट्टे आले असतील आणि त्या चट्टे जात नसतील, तर तुम्ही रोज हळदीचं दूध पिल्यानंतर ते काळे चट्टे, तुमच्या चेहऱ्यावरती डाग हे हळदीच्या दुधाने बरे होतात। आणि हळदीच्या दुधाचे असे बरेचसे फायदे आहेत की शरीरामधून जेवढे आपलं रक्त साफ करण्याचं काम करतं हळदीचं दूध, आणि असे बरेचसे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी हळदीचं दूध पिल्याने दूर होतात। म्हणजे आपले पोटाचे विकार असो आणि आपल्या अंगामध्ये उष्णता असो, ह्या गोष्टी सगळ्या हळदीच्या दुधाने कमी होतात। त्याच्यामुळं हळदीचं दूध हे गुणकारी आहे, हळद ही गुणकारी आहे। आणि त्याच्याच तशाच प्रकारे जर दुधामध्ये जर हळद आपण सेवन केली तर बरेचसे आपल्याला शरीरातून फायदे होतात आणि ते आपल्याला भेटत असतात। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हळदीच्या दुधाचे फायदे बघितलेले आहात आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा।